विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. दिवस 24वा सेतू अभ्यासक्रमाचा सुरू आहे आणि इयत्ता 9वीच्या गणिताचा घटक आहे आजचा चौकोन. आपण उपघटक आहे चौकोन आणि चौकोनाचे घटक. आता चौकोनाचे घटक काय काय असतात आपल्याला माहिती आहे. चौकोनाचे घटक आपल्याला ओळखतात, अध्ययन निष्पत्ती आहे आणि चौकोनाच्या कोणांच्या मापांची बेरीज या गुणधर्माचा वापर करून आपण उदाहरणे सोडवणार आहे. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360 अंश असते. आणि तो गुणधर्म वापरून आपण उदाहरण सोडवणार आहोत. आता इथं बघा, इथं आपल्याला चौकोन जो आहे या चौकोनामध्ये आपल्याला काय सांगितले बघा. चौकोन म्हणजे काय? तर चार नैकरेषीय बिंदू आहेत ए बी सी डी. आणि हे जर चार नैकरेषीय बिंदू जर आपण जोडले एकमेकाला तर आपला हा चौकोन तयार झाला. मात्र कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू रेषाच्या एकाच बाजूला असावेत. म्हणजे जर ए बी आपण आधी जोडला, इथं बघा, जर कोणतेही दोन बिंदू जोडले, ए डी आपण जर जोडला तर बी आणि सी एकाच अंगाला, एक इकडं आणि एक इकडं असं चालत नाही, हे दोन्ही एकाच अंगाला असावेत. आणि हे जोडून काय तयार होतं? चौकोन तयार होतो. आता ही बंदिस्त आकृती चौकोनाची आहे. चौकोन, त्रिकोण ह्या बंदिस्त आकृत्या आहेत. तर चौकोनाचं नाव देताना त्याच्या कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करायची आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने. म्हणजे आपण इथनं सुरुवात केली तर ए बी सी डी असं नाव द्या, किंवा ए बी सी डी असं नाव द्या. असं चौकोनाचं बीपासून सुरुवात तुम्ही करा असं पण करू शकतो आहे, बी सी डी ए, किंवा इकंड बी ए डी सी. म्हणजे प्रत्येक शिरोबिंदूपासून दोन वेळा नाव आपल्याला वाचता येते. डीपासनं कोणी म्हणेल डीपासनं वाचतो, डी ए बी सी किंवा डी सी बी ए असं आपण होतो आहे. म्हणजे चौकोनाला वेगवेगळ्या 8 प्रकारे नावं देता येतात आपल्याला. आता चौकोन ए बी सी डी मध्ये हे बघा, चौकोन ए बी सी डी आहे आपल्याला, त्याच्यामध्ये चौकोनाच्या लगतच्या बाजू, आता बाजू ए बी त्याच्या लगतची बाजू ए डी आहे, किंवा बाजू बघा ए बी चौ आपण कसं घेतलं, बाजू ए बीची लगतची बाजू ए डी, बाजू सी डीची लगतची बाजू ए डी, बाजू बी सीची लगतची बाजू सी डी पण आहे एक आणि बी ए पण आहे. प्रत्येक बाजूला दोन लगतच्या बाजू असतात. आता इथं जर आपण घेतलं तर बघा, बी सी बाजूला ए बी पण आहे आणि इकडं बी सी बाजूला सी डी पण आहे. बघा अशा पद्धतीनं हे आपल्याला लगतच्या बाजू सांगता येते, जोडून असलेली लगतच्या बाजू. आता चौकोनाच्या सम्मुख बाजू बघा, बाजू ए बी व बाजू डी सी किंवा सी डी म्हणा, परत बाजू ए डी व बाजू बी सी ह्या कसल्या बाजू आहेत? सम्मुख बाजू, समोरासमोरच्या अपोजिट साईड्स. आता चौकोनाचे लगतचे कोण, अगदी सोपं, एच्या लगतचा कोण डी, तसंच एच्या लगतचा कोण बी, बीच्या लगतचा कोण कोण सी आहे ए आहे, सीच्या लगतचा कोण कोण बी डी आहे, डीच्या लगत कोण आहे एक सी आहे एक ए आहे. अशा पद्धतीनं हे लगतचे कोण झाले. लगतचे म्हणजे पुन्हा एकदा बघा, हे आणि हे किंवा हे आणि हे किंवा हे ए येतात. आता सम्मुख कोण, समोरासमोरचे कोण ए व कोण सी, अपोजिट अँगल्स आहेत हे सम्मुख कोण, कोण बी व कोण डी या पद्धतीनं. आता चौकोनाचे कर्ण, चौकोनाचे कर्ण, कर्ण ए सी व कर्ण बी डी हे चौकोनाचे कर्ण आहेत, कर्ण ए सी व कर्ण बी डी. आता पुढं आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे बघा,
स्वाध्यायातला प्रश्न एक आहे, चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या लिही. सम्मुख बाजू डी, सम्मुख म्हणजे समोरची, अपोजिट डी जी ची, डी जी ची सम्मुख बाजू ई एफ. इथं काय येणार, बाजू ई एफ. बाजू डी ची सम्मुख बाजू कोण आहे, बाजू जी एफ. जी एफ. आता त्यांच्या लगतच्या बाजू आपल्याला लिहायच्या आहेत. आपल्याला कसल्या बाजू लिहायच्या आहेत, आता लगतच्या जोड्या बघा. बाजू डी, डी ची लगतची बाजू, डी ची लगतची बाजू कुठली, ई एफ आहे. ई एफ कोण असं पण लिहिलं ना, डी ची लगतची बाजू कोण म्हटल्यावर कोण ही पण लिहू शकते आपण. तसंच बाजू ई एफ, ई एफ ची लगतची बाजू दोन आहेत, ई डी पण लिहू शकतो आपण, ई डी. किंवा एफ जी, हे एफ जी पण लिहू शकतो आपण. आता बाजू एफ जी, एफ जी ची लगतची बाजू डी जी. किंवा एफ जी ची लगतची बाजू ई एफ. बाजू जी डी, जी डी ची लगतची बाजू कुठली आहे सांगा, एक डी. किंवा ही जी एफ पण येत्या. अशा प्रकारे लगतच्या झाल्या. आता चौकोनाच्या लगतच्या कोणांची जोडी, इथं आकृती आहे असू दे, लगतच्या कोणांची जोडी. जरा आकृती बारीक करते, प्रश्न पण दिसेल आपल्याला. हां, लगतच्या कोणांची, कोण डीचा लगतचा कोण, कोण जी लिहा किंवा कोण ई लिहा, कोण ई लिहूया आपण. हा पण आहे आणि हा पण आहे, बरोबर. ईचा लगतचा कोण एफ, इकडं डी लिहिला तरी बरोबर आहे. एफचा लगतचा कोण, कोण जी किंवा ई पण चालतोय. जीचा लगतचा कोण डी. लगत म्हणजे लागून असणारा, ॲडजस्टंट अँगल. आता चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या लिही. ह्यातल्या सम्मुख कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत आपल्याला, बघा. सम्मुख कोणांच्या जोड्या, कोण ई व कोण जी, कोण डी व कोण एफ. कोण एफ, बी आणि जी, आणि दुसरी जोडी कोण डी आणि कोण एफ. ह्या सम्मुख कोण, अपोजिट अँगल आहेत. अशा पद्धतीनं आपला हा चौकोनाचे घटक, चौकोन व चौकोनाचे घटक हा अभ्यासक्रम आपण आज पाहिलेला आहे.